नमस्कार. आज आपण ओल्या हळदीचे चटपटीत वर्षभर टिकणारे लोणचे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक कप ओली हळद साल काढून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे. तुम्ही ती किसूनसुद्धा घेऊ शकता. हळद मी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती व याची पूर्ण माती स्वच्छ धुवून काढून पूर्णपणे ती कोरडी करून घेतली की मग आपण याची साल काढून घेतली होती. 1/2 कप इथे मी हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेत व 1/2 कप इथे मी आल्याचे हळदीप्रमाणे जुलियन्समध्ये तुकडे करून घेतलेत. 1/2 कप लिंबाचा रस, 1 मोठा चमचा मोहरी, 1/2 चमचा मेथी दाणे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आता इथे मी एका बाऊलमध्ये मिरची ॲड करते. 1/2 कप मिरची, 1/2 कप आलं आणि 1 कप इथे मी हळद घेतलेली आहे. आता आपण यामध्ये 1/2 कप लिंबाचा रस ॲड करणार आहोत. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हळदीचे लोणचे चवीला अतिशय अप्रतिम लागते व औषधी गुणधर्मसुद्धा हळदीमध्ये भरपूर असतात. आता इथे आपण लिंबाचा रस ॲड करूयात. यावर आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे लोणचे काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित तुम्ही भरून ठेवले तर वर्षभर आरामात टिकते. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला व यामध्ये मोहरी आपण गरम करणार आहोत. 1-3 ते 4 मिनटं मोहरी तडतडायला लागली इतपत आपल्याला हे गरम करून घ्यायची आहे. आपल्याला मोहरी करपू द्यायची नाही आहे. 1-3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण ही भाजून घेऊयात. मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व यामध्ये 1/2 चमचा इथे मी मेथी दाणे घेतलेले आहेत. मेथी दाणे आपल्याला 1 मिनिटभरच गरम करून घ्यायचे आहेत. मेथी दाणे जर जास्त गरम झाले तर ते अतिशय कडवट होतात, त्यामुळे पॅन जेवढा गरम आहे त्याच हीटवर आपण 1 मिनिटभर मेथी दाणे गरम करून घेणार आहोत व यानंतर याची मिक्सरमध्ये आपल्याला पूड करून घ्यायची आहे. जाडसर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा याच पॅनमध्ये मी 1 कप तेल घेत आहे. तेल जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही वापराल तेवढं तुमचं लोणचं व्यवस्थित टिकण्यास मदत होते. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे व गरम झाल्यानंतर हे आपल्याला थंड करायचे. रूम टेम्परेचरवर आलं की मग आपण ते लोणच्यामध्ये ॲड करणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. तेल पूर्णपणे थंड झालं की मग आपण ते लोणच्यामध्ये ॲड करूयात. आता इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मोहरी आणि मेथी दाण्याचं मिश्रण ॲड करत आहे. हा सर्व मसाला आपल्याला या लोणच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. लोणच्याची रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे व चवीला अतिशय अप्रतिम लागते. 15 दिवस तुम्ही काचेच्या भरणीमध्ये हे ठेवून दिलं. 15 दिवसांनी हे लोणचं व्यवस्थित मुरतं. यानंतर तुम्ही खायला घेऊ शकता. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व थंड झाल्यानंतर आपण इथे तेलसुद्धा ॲड केलेलं आहे. तेल ॲड केल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित ठेवून देऊयात. वर्षभर हे लोणचं आरामात व्यवस्थित टिकतं. एकदा अशा प्रकारे लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच प्रकारच्या भरपूर लोणच्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की चेक करा.